मोदीजींच्या विरोधात एकत्रित येत आहेत त्यावेळी हे म्हणून चालणार नाही की आम्ही कोणाला सोबत घेणार नाही। जे येतील त्यांना आम्ही सोबत घेणार आहोत। आमचे दरवाजे खुले आहेत पण एक गोष्ट पक्की आहे, काँग्रेसचा विचार चालणार नाही, तो तुष्टीकरणाचा विचार आहे। तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष जर असतील आम्ही त्यांना सोबत घेऊ शकत नाही। एमआयएम सारखे पक्ष नाही घेऊ शकत, मुस्लिम लीग नाही घेऊ शकत। हा जो तुष्टीकरणाचा जो काही ही जी नीती आहे की ज्या नीतीमुळे या देशाचं विभाजन झालं, का भारत आणि पाकिस्तान दोन देश झाले, कारण त्यावेळच्या काही नेत्यांनी तुष्टीकरणाची नीती ही कायम ठेवली आणि शेवटी तुष्टीकरणातनं वाळत वाळत या देशामध्ये अशी अवस्था आली की दोन देशांचा सिद्धांत मानला गेला आणि दोन देशांचा सिद्धांत मांडल्यानंतर देखील आम्ही तुष्टीकरण संपवू शकलो नाही आणि शेवटी देशाचं विभाजन झालं। आमच्याकरता नेशन फर्स्ट आहे आणि नेशन फर्स्ट असल्यामुळे तुष्टीकरणाची नीती करणारा कुठलाही पक्ष आम्ही सोबत घेणार नाही। बाकी आमचे दरवाजे खुले आहेत। आम्ही 22 पक्षांचं त्या ठिकाणी सरकार चालवलेलं आहे आणि म्हणून आज जर कोणी आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण स्वागत करताना बावनकुळेजी काळजी करू नका, स्वागत करत असताना तुमचे जे मनसुबे आहेत, तुमची जी तयारी आहे ते आम्ही कुठेही वाया घालू देणार नाही। एक गोष्ट अजून सांगूनच देतो। काल परवा आमचे विद्वान मित्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी म्हणाले अजित पवार विभीषण आहे। मला एवढा आनंद झाला। आता अजित पवार जर विभीषण असतील आणि ते आपल्याकडे आले तर आपण कोण, आणि ते ज्यांच्याकडनं आले ते कोण? मी म्हणत नाही, असं आहे की हे दाखले आहे। सगळे दुसऱ्या पक्षात असले तरी ते नेते मोठेच आहेत। म्हणूनच मी परवा सांगितलं की उद्धवजी असं का बोलतायत, त्याच्यावर मी का रिएक्शन दिली नाही, कारण प्राप्त परिस्थितीत त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, त्यामुळे अशा गोष्टी बोलतात। अशा परिस्थितीमध्ये मानसिक म्हणजे ते आहेत जागेवर, काही अडचण काही नाही आहे, पण मनावर कधी कधी दडपण येतं आणि मग अशा वेळेस आपला विवेक राहत नाही, आपला ताबा राहत नाही, आपला कंट्रोल राहत नाही, तो गेलाय त्यांचा। त्यामुळे ते कलंक म्हणू दे, ते कलंक म्हणतील, आमच्या लोकांनी सांगितलं कलंक नाही कलाकंद आहे, ते जाऊ द्या। पण मुळात ज्यावेळी विभीषण देखील प्रभू श्रीरामचंद्रांकडे आले त्यावेळी वानर वीर होते अनेक, ते सगळे म्हणाले की साहेब याला कशाला घेता, आपल्याकडे महापराक्रमी वीर हनुमान आहेत, सुग्रीवासारखा महावीर आपल्याकडे आहे, अंगदासारखा शिष्टाई करणारा आपल्याकडे आहे, जांबुवंतासारखा बुद्धिमान आपल्याकडे आहे, लक्ष्मणासारखा वीर आपल्याकडे आहे, तुम्ही कशा करता याला घेता? तेव्हाच प्रभू श्रीरामांनी सांगितलं की एक लक्षात ठेवा, यांच्या आल्यानंतर तिथली भित्तम बातमी मिळेल हे तर खरं आहे, पण यांच्या आल्यामुळे रावण मनातनं पराभूत होईल आणि जो नेता मनातनं पराभूत होतो तो कधी विजय मिळवू शकत नाही। आणि म्हणून आता कोण पराभूत मनातनं झालाय वगैरे मी बोलत नाही, मी फक्त दाखले देतोय आणि माझी मीडियालाही हात जोडून विनंती आहे, मी कोणाला रावण म्हणत नाहीये, मी कोणाला विभीषण म्हणत नाहीये, मी कोणाला राम म्हणत नाहीये, त्यामुळे कृपया ते जोडून यांनी यांना असं का म्हटलं त्यांनी त्यांना, मी संजय राऊत नाही लक्षात ठेवा। एकच गोष्ट सांगतो की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आजच देऊ शकत नाही। जसं 19 उत्तरं तुम्हाला 23 मिळाली तशी 23 उत्तरं 26 नक्की मिळतील। फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती, हम छेडते नाही और छेडा तो छोडते नाही। शिवरायांनीच आपल्याला सांगितलं आहे दगाबाजांना माफी नाही,